गटारीसाठी वाड्यातील अंबाडी नदीवर पोहायला गेलेले तिघे वाहून गेलेत. बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा ठाव ठिकाणा न लागल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. बबन मढवी, देवीदास पाटील, विलास जोशी अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावं असून ते तिघे नवी मुंबईतल्या ऐरोली गावातले आहेत. गटारीसाठी वाड्यातील अंबाडी नदीवर पोहायला गेलेले तिघे वाहून गेलेत. बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा ठाव ठिकाणा न लागल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. बबन मढवी, देवीदास पाटील, विलास जोशी अशी वाहून गेलेल्या तरुणांची नावं असून ते तिघे नवी मुंबईतल्या ऐरोली गावातील आहेत. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडे. तुषार, आत्ताची लेटेस्ट अपडेट काय? त्यांचा हे तिघेही जण बेपत्ता आहेत, आत्ताची लेटेस्ट अपडेट काय? अनेक आहेत. आताच आपण तिथल्या ऐरोलीचे जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला. त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की ही 15 जणांची टीम होती आणि ही गटारी सेलिब्रेशन करण्यासाठी अंबाडी नदीवरती गेली होती. त्या ठिकाणी एक फार्म हाऊस होतं, तिथे सेलिब्रेशन नंतर त्या ठिकाणी जाणार होते. परंतु अंबाडी नदीवर गेले असता त्या ठिकाणी सेलिब्रेशन करत असतानाच हे तीन जण पाण्यामध्ये वाहून गेले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजून त्या तिघांचा शोध सुरू आहे, परंतु आतापर्यंत ते तिघ जण मिळालेले नाहीत. जे बाकीचे 8 जण होते ते बाहेर आलेले आहेत. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी सर्तीचे प्रयत्न सुरू आहेत त्यांना शोधण्याचे, परंतु अजूनही त्यांची बॉडी किंवा ते अजून भेटलेले नाहीत. अनिकेत, धन्यवाद तुषार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर वाड्यातील अंबाडी नदीत नवी मुंबईच्या ऐरोली गावातले तीन जण वाहून गेलेत.